हाय फ्रेंड्स, आज आपण या व्हिडिओ मध्ये इयत्ता 9वी विषय गणित भाग 2 प्रकरण 5वे चौकोन आणि त्यामधील सराव संच 5.1 सोडवणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, सराव संच 5.1 मधील उदाहरण पहिले, दुसरे, तिसरे आपण या अगोदरच्या व्हिडिओ मध्ये सोडवलेले आहे। या व्हिडिओ मध्ये आपण उरलेली सर्व उदाहरणे सोडवणार आहोत। आपण जर या चॅनल वरती नवीन असाल किंवा चॅनल सबस्क्राइब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राइब करा, लाईक करा, तसेच शेअर करा। सराव संच 5.1 उदाहरण 4। सराव संच 5.1 मधील उदाहरण 1 ते 3 हे आपण मागील व्हिडिओ मध्ये सोडवलेली आहेत। तुम्ही जर तो व्हिडिओ पाहिला नसेल तर त्याची लिंक तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे, त्या लिंक वरून तुम्ही तो व्हिडिओ पाहू शकता। उदाहरण 4, एका समांतरभुज चौकोनाच्या लगतच्या दोन कोनांचे गुणोत्तर एकाच 2 आहे तर त्या समांतरभुज चौकोनाच्या सर्व कोनांची मापे काढा। आपल्याला समांतरभुज चौकोनाच्या लगतच्या दोन कोनांच्या मापांचे गुणोत्तर दिलेले आहे आणि या गुणोत्तरावरून आपल्याला समांतरभुज चौकोनाच्या सर्व कोनांची मापे काढायची आहेत। तर हे उदाहरण सोडवण्यासाठी आपण एक समांतरभुज चौकोनाची आकृती काढू। आकृतीवरून आपल्याला उदाहरण सोडवणे सहज सोपे होते। आपण आकृती काढलेली आहे, आकृतीला नाव देऊया ए, बी, सी आणि डी। म्हणजे चौकोन ए बी सी डी हा समांतरभुज चौकोन आहे। आता आपण हे उदाहरण सोडवूया। समजा समजा चौकोन एबीसीडी हा समांतरभुज चौकोन आहे। ओके, लगतच्या दोन कोनांचे गुणोत्तर एकाच 2 आहे। समांतरभुज आपल्याला हे विधान दिलेलं आहे, समांतरभुज चौकोनाचे चौकोनाच्या लगतच्या दोन कोनांचे गुणोत्तर एकाच 2 आहे। लगतचे कोण, आपण समजा ए आणि बी हे दोन लगतचे कोण आहेत, ए आणि बी हे दोन लगतचे कोण आहेत, ए आणि डी हे दोन लगतचे कोण आहेत, आपण ए आणि बी हे दोन कोण घेऊया। म्हणून समजा ए बरोबर गुणोत्तर किती आहे एकाच 2, म्हणून माप कोण ए बरोबर एक्स अंश व माप कोण बी किती असेल, या ठिकाणी 2 आहे, 2x। कळले, एकाच 2 ची आपण समान पट किती घेतले, x घेतलेले। एकाच 2 ची समान पट किती घेतली आपण, x। म्हणून a बरोबर x अंश आणि b बरोबर 2x अंश। आपल्याला लगतच्या दोन कोनांची मापे माहित झालेली आहेत,
म्हणजेच कोणती एकसंश आणि दोन एकसंश। यात आता या ठिकाणी कोणता गुणधर्म वापरणार, तर आपल्याला एक्स ची किंमत काढायची आहे। ओके, लगतच्या दोन कोनांची बेरीज समांतरभुज चौकोनाच्या लगतच्या कोनांची बेरीज 180° असते, म्हणजेच काय समांतरभुज चौकोनाचे लगतचे कोण पूरक असतात। समांतरभुज चौकोनाचे लगतचे कोण पूरक असतात। पूरक म्हणजे काय, त्या दोन कोणांची बेरीज किती असते, 180° असते। म्हणून कोण ए अधिक कोण बी बरोबर 180°। ए चे माप किती आहे, एक्स। बी किती आहे, 2x बरोबर 180°। म्हणून 3x बरोबर 180। म्हणून एक्स बरोबर 180/3, एक्स बरोबर किती आहे, 60। आपण एक्स किंमत काढलेली आहे, आता आपल्याला प्रत्येक कोणाचे माप काढायचे आहे। ए चे माप, ए बरोबर 1°, म्हणून कोण ए बरोबर 1° बरोबर किती आले, 60°। बी किती आहे, कोण बी बरोबर, बी चे माप 2x, 2 × 1 ची किंमत 60 बरोबर 120°। आता आपण ए आणि बी या दोन कोणांची मापे काढलेले आहेत, आपल्याला प्रत्येक कोणाचे माप काढायचे। जर ए 60 असेल तर सी किती असेल, 60 असेल। बी 120 असेल तर डी सुद्धा किती असेल, 120 असेल। कारण का, समांतरभुज चौकोनाचे सम्मुख कोण एकरूप असतात। समांतरभुज चौकोनाचे सम्मुख कोण एकरूप असतात, म्हणून कोण ए बरोबर कोण सी किती आहे, ए चे माप 60°। तसेच कोण बी बरोबर कोण डी, बी चे माप किती आहे, 120°। आणि आपल्याला काय काढायचंय, तर समांतरभुज चौकोनाच्या सर्व कोणांची मापे काढा। म्हणून समांतरभुज चौकोनाची सर्व कोणांची मापे 60°, 120°, 60° व 120° आहेत। कळले तुम्हाला, आपल्याला आपण सर्व कोणांची मापे या ठिकाणी काढलेली आहेत। सो यानंतर उदाहरण 5 सोडवूया। उदाहरण 5, समांतरभुज चौकोन ए बी सी डी चे कर्ण परस्परांना बिंदू ओ मध्ये छेदतात। जर एओ बरोबर 5, बीओ बरोबर 12 आणि ए बी बरोबर 13, तर चौकोन ए बी सी डी समभुज आहे हे दाखवा। ओके, आपण प्रथम समांतरभुज चौकोनाची आकृती काढून घेऊ, त्यानंतर आपण सिद्ध करूया। या प्रकारे आपण ही समांतरभुज चौकोनाची आकृती काढलेली आहे। समांतरभुज चौकोनाचे नाव काय, चौकोन ए बी सी डी, कर्ण ए सी व कर्ण बी डी परस्परांना बिंदू ओ मध्ये छेदतात। एओ बरोबर 5, बीओ बरोबर 12, ए बी बरोबर 13, तर आपल्याला हा चौकोन, हा समांतरभुज चौकोन समभुज चौकोन आहे हे आपल्याला दाखवायचा आहे। ओके, उत्तर आपल्याला काय दिले बघा, या ठिकाणी चौकोन एबीसीडी हा समांतरभुज चौकोन आहे। चौकोन एबीसीडी हा समांतरभुज चौकोन आहे। कर्ण एसी व कर्ण बीडी, कर्ण एसी व कर्ण बीडी
परस्परांना। कर्ण ए सी व कर्ण बी डी परस्परांना। बिंदू ओ मध्ये दुभागतात। ओके, या ठिकाणी छेदतात आहे, मी या ठिकाणी काय घेतलंय दुभागतात असं लिहिलंय, कारण का आपल्याला माहित आहे समांतरभुज चौकोनाचे कर्ण परस्परांना दुभागतात। ओके, दुभागतात याचा अर्थ काय होतो, एओ बरोबर ओसी, बीओ बरोबर ओडी, बीओ बरोबर ओडी, म्हणजेच काय येईल या ठिकाणी, म्हणून एओ बरोबर सीओ आणि बीओ बरोबर डीओ, आपण विधान एक देऊया। कळले तुम्हाला, समांतरभुज चौकोनाचे कर्ण परस्परांना दुभागतात। त्यानंतर आपल्याला कोणती माहिती दिली आहे बा, त्रिकोण ए ओ बी मध्ये, आता त्रिकोण हा या त्रिकोणाचा विचार करूया, त्रिकोण ए ओ बी मध्ये एओ बरोबर पाच, बीओ बरोबर बारा आणि ए बी बरोबर तेरा। ओके, तर यामध्ये मोठी संख्या कोणती आहे, तेरा। आपल्याला हा समभुज त्रिकोण दाखवायचा आहे, समभुज त्रिकोण जर दाखवायचा असेल तर हा कोण आपल्याला 90 सिद्ध करायचा आहे, कारण का समभुज चौकोनाचे कर्ण परस्परांना परस्परांचे लंब दुभाजक असतात, लंब दुभाजक म्हणजे या ठिकाणी 90, लंब म्हणजेच किती 90, म्हणजे हा कोण किती असला पाहिजे 90 असला पाहिजे। आणि समांतरभुज चौकोनाचे कर्ण फक्त दुभागतात, समांतरभुज चौकोनाचे कर्ण फक्त दुभागतात, म्हणजे एओ बरोबर ओसी, आणि समभुज चौकोनाचे कर्ण परस्परांचे लंब दुभाजक असतात, समभुज चौकोनाचे कर्ण काय लंब दुभाजक, म्हणजेच हा कोण आपल्याला 90 दाखवायचा आहे, म्हणजेच या ठिकाणी आपण पायथागोरस प्रमेयाचा व्यत्यास वापरणार आहोत। की आपल्याला पायथागोरस प्रमेय माहित आहे, पायथागोरस प्रमेय काय, कर्ण वर्ग बरोबर एक बाजू वर्ग अधिक दुसरी बाजू वर्ग, आता या ठिकाणी आपण पायथागोरस प्रमेयाचा व्यत्यासाचा उपयोग करून हे उदाहरण सोडवणार आहोत। आता या ठिकाणी मोठी बाजू कोणती आहे, तेरा, म्हणजे आपण तेराचा वर्ग ऐकूया, किंवा ए बी वर्ग म्हणजेच किती येणार, तेरा वर्ग बरोबर 169, याला विधान आपण देऊया 2। नंतर ह्या उरलेल्या दोन बाजूंची बेरीज करूया, म्हणजेच एओ वर्ग अधिक बीओ वर्ग, एओ किती आहे 5, 5 चा वर्ग, बीओ किती आहे 13, 13 चा वर्ग, म्हणजेच एओ वर्ग अधिक बीओ वर्ग बरोबर 5 चा वर्ग 25, सो या ठिकाणी 12 आहे, बीओ किती आहे 12, 12 चा वर्ग किती 144, म्हणून ए ओ वर्ग बरोबर बी ओ वर्ग, बेरीज करा किती येणार 169, याला विधान आपण देऊया 3। तर या ठिकाणी 169 आहे, या ठिकाणी 169 आहे, म्हणजेच काय, ए बी वर्ग बरोबर ए ओ वर्ग अधिक बी ओ वर्ग, विधान 2 व 3 वर, मग ही उजवी बाजू समान झाली, 169 169, म्हणजे डावी बाजू का असणार समान असेल, म्हणून विधान 2 व 3 वरून, विधान 2 व 3 वरून ए बी वर्ग बरोबर ए ओ वर्ग अधिक बी ओ वर्ग कळत या ठिकाणी, म्हणजेच या काटकोन त्रिकोणामध्ये, या त्रिकोणामध्ये एका बाजूचा वर्ग, एका बाजूचा वर्ग हा उरलेल्या दोन बाजूंच्या वर्गांच्या बेरजे इतका आहे। ओके, त्रिकोणात एका बाजूचा वर्ग उरलेल्या दोन बाजूंच्या वर्गांच्या बेरजे इतका असेल तर तो त्रिकोण कोणता असतो, काटकोन त्रिकोण असतो, तर तो त्रिकोण कोणता असतो, काटकोन त्रिकोण असतो, म्हणून त्रिकोण ए ओ बी हा, किंवा पायथागोरस प्रमेयाच्या व्यत्यासानुसार त्रिकोण एओ बी हा काटकोन
त्रिकोण आहे। ओके, हा जर काटकोन त्रिकोण त्रिकोण आहे, काटकोन त्रिकोणात सर्वात मोठी बाजू हा कर्ण असतो आणि कर्णाच्या समोरील बाजू हा कर्णाच्या समोरील कोण किती असतो, 90 असतो। हा जर ए बी कर्ण झाला तर हा एओबी किती असेल, 90 असेल। कळतंय? ओके, म्हणून कोण एओबी बरोबर 90 अंश, एओबी बरोबर 90। कळलं? हा 90 म्हणजेच काय होणार, हा एसी लंब बीडी हा 90 झाला, हा 90 आहे। आणि आपण अगोदरच लिहिले एओ बरोबर सीओ, एओ बरोबर सीओ आणि बीओ बरोबर ओडी हे आपण या ठिकाणी दाखवलेलं आहे। हे दोन्ही समान आहे आणि हा कोण 90 आहे, याचाच अर्थ याला विधान देऊया आपण 4 वरून। विधान 1 व 4 वरून, विधान 1 व 4 वरून, 1 कोणता आहे एओ बरोबर सीओ, बीओ बरोबर डीओ आणि 4 कोणता आहे, कोण एओबी बरोबर 90। म्हणून चौकोन एबीसीडी चे कर्ण परस्परांचे लंब दुभाजक आहेत। कळलं? ज्या चौकोनाचे कर्ण लंब दुभाजक असतात त्या चौकोनाला आपण काय म्हणतो, समभुज चौकोन असे म्हणतो। म्हणून चौकोन एबीसीडी हा समभुज चौकोन आहे। कळले? आणि आपल्याला काय सिद्ध करायचं होतं, तर चौकोन एबीसीडी हा समभुज चौकोन आहे हे सिद्ध करायचं होतं, म्हणजे आपण ते सिद्ध केलेलं आहे। याच प्रकारची उदाहरणे आपण इयत्ता 10वी मध्ये सुद्धा पायथागोरसचा प्रमेय या प्रकरणामध्ये सोडवणार आहोत। यानंतर पुढचे उदाहरण सोडवूया। उदाहरण 6वे, आकृतीमध्ये चौकोन पी क्यू आर एस व चौकोन ए बी सी आर, पी क्यू आर एस व चौकोन ए बी सी आर हे दोन समांतरभुज चौकोन आहेत। कोण पी बरोबर 110 अंश तर ए बी सी आर च्या सर्व कोणांची मापे काढा। उत्तर सोपं आहे, आपल्याला माहित आहे समांतरभुज चौकोनाचे सम्मुख कोण एकरूप असतात। चौकोन पी क्यू आर एस हा समांतरभुज चौकोन आहे, सम्मुख कोण एकरूप, पी बरोबर किती 110 म्हणून आर पण किती असेल 110, आर किती आहे 110। आता हा आर चं माप काढलेला आहे, आपल्याला कोणत्या कोणाचे माप काढायचे आहे, ए बी सी आर, ए बी सी आर, आर किती आहे 110, ए किती असेल 70 अंश, कारण का लगतच्या दोन कोणांची बेरीज किती असते 180 अंश असते। हा समांतरभुज चौकोन आहे, समांतरभुज चौकोनाच्या लगतच्या कोणांची मापे, लगतच्या कोणांची बेरीज किती असते 180 अंश, मग 180 मधून हा 110 वजा करा, हा किती येईल 70। कळलं? आर 110 पण बी पण किती असेल 110, सम्मुख कोण एकरूप असतात, ए 70 तर सी पण किती असेल 70। कळलंय तुम्हाला? ओके, आता हेच उदाहरण आपण सोडवूया। चौकोन पी क्यू आर एस हा समांतरभुज चौकोन आहे, हे आपल्याला दिलेलं आहे, दिलेलं म्हणजे पक्ष आपण लिहू शकतो या ठिकाणी। ओके, म्हणून कोण पी बरोबर कोण आर, माप कोण पी बरोबर माप कोण आर, सम्मुख कोण कोणाचे, समांतरभुज चौकोनाचे सम्मुख कोण कसे असतात, एकरूप असतात, म्हणून दोन्ही कोण एकरूप आहेत। कोण पी बरोबर 110 अंश म्हणून आर पण किती असेल 110। कळले तुम्हाला या ठिकाणी? ओके, विधान 1 हा नंबर देऊन ठेवूया। नेक्स्ट, चौकोन एबीसीआर, चौकोन एबीसीआर हा सुद्धा समांतरभुज चौकोन आहे, ए बी सी आर हा समांतरभुज चौकोन आहे।
ओके हा समांतर ए बी सी आर समांतरभुज चौकोन आहे, कोण आर बरोबर किती आहे 110, कोण आर बरोबर 110, मग बी पण किती असेल 110, म्हणून कोण आर बरोबर कोण बी समांतरभुज चौकोनाचे सम्मुखकोन एक रूप असतात। ओके आर बरोबर किती 110, म्हणून बी पण किती असेल 110 अंश, विधान एक वरून कळलं या ठिकाणी आर बरोबर बी, बी बरोबर आर च माप किती 110 अंश, म्हणून बी पण किती असेल 110, बी बरोबर 110 अंश, विधान एक वरून, कारण का या ठिकाणी विधान दिलेलं आहे। नंतर आपले ए च माप काढायचं आहे समांतरभुज चौकोनाचे, लगतचे कोण पूरक असतात, पूरक म्हणजेच काय त्या दोन कोणांची बेरीज किती असते 180 अंश असते, म्हणून कोण ए अधिक कोण आर बरोबर 180 अंश, कोण आर बरोबर किती आहे 110, म्हणून कोण ए अधिक आर 110 बरोबर 180 अंश, म्हणून कोण ए बरोबर 180 वजा 110, कोण ए बरोबर 70 अंश। ओके ए बरोबर 70, आता ए बरोबर 70 म्हणून सी पण किती असेल 70, ए बरोबर कोण सी कोणती आहे ती सम्मुख कोण, समांतरभुज चौकोनाचे सम्मुख कोण कसे असतात एक रूप असतात, म्हणून कोणसी बरोबर, म्हणून कोणसी बरोबर 70 अंश। या प्रकारे आपण चौकोन ए बी सी आर च्या सर्व कोणांची मापे काढलेली आहेत, किती 70 110 अंश, 70 अंश आणि 110 अंश। ओके म्हणून चौकोन ए बी सी आर च्या सर्व कोणांची मापे अनुक्रमे 70 अंश, 110 अंश, 70 अंश व 110 अंश आहेत। कळले? ओके उदाहरण 7वे आकृतीमध्ये चौकोन ए बी सी डी हा समांतरभुज चौकोन आहे, किरण ए बी वर बिंदू ई असा आहे की बी बरोबर ए बी, तर सिद्ध करा रेषा ई डी, रेषा ई डी ही रेख बी सी ला दुभागते, रेषा ई डी ही रेख बी सी ला दुभागते। विद्यार्थी मित्रांनो उदाहरण 7वे शैक्षणिक वर्ष 2021-22 करता अभ्यासक्रमामधून कमी केलेलं आहे। ओके आता आपण हे उदाहरण सोडवूया, चौकोन ए बी सी डी व्याख्या पक्ष लिहा, कसे सिद्ध करायचे आपल्याला पक्ष काय दिले, पक्ष चौकोन ए बी सी डी हा समांतरभुज चौकोन आहे, ओके नेक्स्ट बी बरोबर ए बी, आणखी काय दिलंय बी ई बरोबर ए बी साध्य काय करायचंय, तर रेषा ई डी ही रेख बी सी ला दुभागते, रेषा ई डी ही रेख बी सी ला कळते, रेख ईडी ही रेख बीसी ला दुभागते, दुभागते याचा अर्थ काय बीसी चे दोन समान भाग करते, म्हणजेच काय आपल्याला सिद्ध करायचंय बी ए बरोबर सी एफ, बी ए बरोबर सी एफ हे आपल्याला सिद्ध करायचं आहे। ओके आता आपण ती सिद्ध करूया, सिद्धता क्रमांक ए चौकोन ए बी सी डी हा
चौकोन एबीसीडी हा समांतरभुज चौकोन आहे, कारण का पक्षामध्ये आपल्याला दिलेला आहे। ओके, म्हणून समांतरभुज चौकोनाच्या सम्मुख भुजक असतात एकरूप असतात, म्हणून एबी बरोबर सीडी सम्मुख बाजू। ओके, सम्मुख बाजू। तिसरा, समांतरभुज चौकोनाच्या सम्मुख भुजा जसे एकरूप असतात तसे काय असतात, समांतर सुद्धा असतात। एबी समांतर सीडी, एबी एबी समांतर सीडी, सम्मुख समांतरभुज चौकोनाच्या सम्मुख भुजा एकरूप असतात, म्हणून एबी बरोबर काय असणार, सीडी सम्मुख भुजा एकरूप, तसेच सम्मुख भुजा समांतर असतात। ओके, ओके, नेक्स्ट। आता या ठिकाणी आपल्याला दोन बीएफ बरोबर सीएफ हे सिद्ध करायचं आहे, त्यासाठी दोन त्रिकोणांचा विचार करायचा आहे, म्हणजे दोन त्रिकोण आपल्याला एकरूप दाखवायचे आहेत। ओके, आता एकरूप दाखवण्यासाठी या ठिकाणी एबी बरोबर बीई दिलेला आहे आणि एबी बरोबर सीडी, याचा अर्थ बीई बरोबर सीडी हे होते। ओके, नेक्स्ट। चार, एबी बरोबर किंवा बीई बरोबर एबी पक्ष, आता या ठिकाणी एबी बरोबर सीडी, एबी बरोबर बी, याचाच अर्थ काय होतो, सीडी बरोबर बी, सीडी बरोबर बी किंवा बी बरोबर सीडी हे आपण लिहू शकतो। एबी एबी याचा बरोबर सीडी बरोबर बी, विधान दोन व चार वरून आपण काय लिहू शकतो, सीडी बरोबर बी। कळते तुम्हाला? ओके, म्हणून बीई बरोबर सीडी, विधान दोन व चार वरून। विधान दोन व चार वरून आता या ठिकाणी बघा, एबी समांतर सीडी, एबी समांतर सीडी आपण त्यावरून काय लिहू शकतो, एई समांतर डीसी, कारण का हे एकाच रेषेवरती आहेत, ए बी ई हे एकाच रेषेवरती आहेत, याचाच अर्थ जर ए बी सी डी ला समांतर असेल तर हा ए डी सी ला काय असेल, समांतर असणार आहे। ओके, नेक्स्ट। सिक्स, ए बी समांतर सी डी, म्हणून ए समांतर सी डी, म्हणून ए ई समांतर सी डी, ए डॅश बी डॅश ई, ए डॅश बी डॅश ई, याचा अर्थ हे तिन्ही बिंदू एका रेषेवरती आहेत। आता ए ई समांतर सी डी झालेला आहे, याचा अर्थ ही उत्क्रम कोण एकरूप असतील, म्हणजे कोणता कोण, कोण ए ई डी। ओके, ह्या दोन रेषा समांतर आहे आणि ईडी ही त्यांची छेदिक आहे, ई डी ही काय झाली, छेदिक आहे, ईडी छेदिक असेल तर हे तयार होणे उत्क्रम कोण कसे असतात, एकरूप असतात, म्हणजे कोणता कोण, कोण बी ई एफ एकरूप कोण सी डी एफ, हे दोन उत्क्रम कोण आहेत, दोन उत्क्रम कोण कसे असतात, एकरूप असणार आहेत, दोन उत्क्रम कोण कसे असतात, एकरूप असतात, म्हणजेच कोणते कोण, कोण म्हणून कोण बीई एफ, बीई एफ एकरूप कोण सी डी एफ, कोणते कोण आहे, उत्क्रम कोण। उत्क्रम कोण। ओके, आता आपण ह्या दोन त्रिकोणाचा विचार करूया, कोणते दोन त्रिकोण, त्रिकोण त्रिकोण बीई एफ व त्रिकोण सी डी एफ मध्ये, त्रिकोण बीई एफ व सी डी एफ मध्ये कोणता कोण एकरूप आहे, तर कोण बी एफ एकरूप कोण सी डी एफ, विधान आठ वरून। ओके, नेक्स्ट, बी बरोबर ए बी, बी बरोबर सॉरी बी बरोबर सी डी, बी बरोबर सी डी, रेख
एक बी एक रूपरेख सी डी, विधान सात सॉरी विधान पांच वरून, विधान पांच वरून आणि कोण बी एफ ई आणि कोण सी एफ डी हे दोन विरुद्ध कोण आहेत आणि विरुद्ध कोण कसे असतात एक रूप असतात. कळते तुम्ही? हे दोन विरुद्ध कोण घेऊया, कोण बी ई एफ एकरूप त्रिकोण सी एफ डी हे कसे परस्परांशी विरुद्ध कोण आहेत. आता हे दोन त्रिकोण, ह्या दोन त्रिकोणामध्ये हे दोन कोण एकरूप आहेत आणि हे बाजू एकरूप आहे. दोन कोण एकरूप आहेत आणि एक बाजू एकरूप असेल तर हे दोन त्रिकोण बा को को बा ही बाजू कोण कोण बा को को कसोटीनुसार एकरूप आहेत. म्हणून त्रिकोण बीई एफ एकरूप त्रिकोण सी डी एफ कोणती कसोटी बाकोबा कसोटी सॉरी बा को कसोटी. आणि हे दोन त्रिकोण बाकोको कसोटीनुसार एकरूप झालेत म्हणजे दोन त्रिकोण एकरूप आहेत आणि उरलेले एकरूप त्रिकोणांचे उरलेले संगत घटक काय असतात एकरूप असतात. दोन त्रिकोण एकरूप झाले उरलेले संगत घटक आपण कोणते घेणार आहोत बी एफ बरोबर सी एफ. ओके हे उरलेले घटक आहेत म्हणून रेख बी एफ बी एफ एकरूप रेख सी एफ एकरूप त्रिकोणाचे एकरूप त्रिकोण संगत बाजू एकरूप त्रिकोण संगत बाजू म्हणजेच यावर आपण काय लिहू शकतो बी एफ बरोबर सी एफ. म्हणून दोन्ही काय झाल्या समान झाले बी एफ बरोबर सी एफ याचाच अर्थ रेषा ईडी ही रेख बी सी ला एफ मध्ये छेदते एफ मध्ये दुभागते. म्हणून रेषा ईडी ही रेख बी सी ला एफ मध्ये दुभागते. ओके आठ नंबर आहे या ठिकाणी आपण काय घेऊया नऊ नंबर. सो या प्रकारे आपण उदाहरण सातवे पूर्ण सोडवलेलं आहे म्हणजेच आपण सराव संच 5.1 पूर्ण सोडवलेला आहे. थँक्यू.